न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे आहे केएमएस चॅनल आणि आपण पाहत आहात केएमएस न्यूज। पाहूयात काही ठळक घडामोडी। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। शेतीमालाचा भाव पडल्या कारणानं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, याला शासनच जबाबदार आहे। या गोष्टीचा निषेध म्हणून बैराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं मोफत भाजीपाला विक्रीचं अनोखं आंदोलन करण्यात आलं। शेतीमालाचे भाव पडल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून याला सरकारची धोरणं जबाबदार आहेत। याच्या निषेधार्थ शुक्रवारी बळीराजा शेतकरी संघटनेनं मलकापूर भाजी मंडई मोफत भाजीपाल्याची विक्री करून अनोखं आंदोलन केलं। यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेत जाऊन शेतकऱ्यांच्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे नामदार सदाभाऊ खोत यांचा खरपूस समाचार घेतला। शेतकरी तुम्हाला धडा शिकवेल असा इशाराही नामदार खोत यांना दिला। माझी एकच इच्छा आहे की जे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत जे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून वावरले, निवडून गेले, त्या नेत्यांनी ज्यावेळेला सत्तेत गेले त्यानंतर जे भाव देतो म्हटले, उसाला एक हमी भाव देतो म्हटले, शेतकऱ्याच्या हरेक पिकाला आम्ही हमी भाव देतो असं त्यांनी सांगितलेलं होतं। कुठलाही भाव न देता आज टोमॅटो असू देत किंवा कुठलाही मंडईचा मागायचा असू देत, भाजीपाला असू देत, ते सर्व माती मोल किमतीनं विकावं लागते शेतकऱ्याला, ह्यांना का म्हणून निवडून दिलं ह्या मतदारांनी? आमचा त्यांना विचारायचं आहे की अधिकार असं हिशेबानं जा विचारतो त्यांना, तुम्ही पणन अधिकारी झालात, तुम्ही मुंबई जाऊन विकला वाशीच्या मार्केटमध्ये भाजीपाला, कराडातली काय अवस्था आहे? नोटाबंदी करून टाकला तुम्ही, तुम्ही नोटाबंदी केल्या, माणसांकडे इथं पैसे नाही आहेत। आज माणसाकडे पैसे 2000 रुपयाची नोट घेऊन मंडईत चालू शकतो का माणूस? सुट्टे आहेत का पैसे? गरीब माणसाकडे पैसे अजिबात नाही आहेत। ह्यासाठी तुम्ही एक जुनून एक असा निर्णय करा, अन्यथा काय उपयोग तुमचा? तुम्हाला फुकट निवडून आपण दिलं। एक महिन्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय करून शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाची कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता त्यांनी हा नोटाबंदीचा निर्णय घेतला, त्यामुळं आज शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी देशोदडीला लागण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्यावर एवढा प्रचंड अन्याय झालेला आहे की शेतकऱ्यांचं सोसणंही शक्य नाही। आज बाजारात गेलं तर कवडीमोल किमतीनं, मातीमोल किमतीनं शेतमाल विकण्याची परिस्थिती आज या सरकारनं शेतकऱ्या आणलेली आहे। त्यामुळं मातीमोल किमतीनं माल विकण्यापेक्षा किंवा शेतामध्ये सडून जाण्यापेक्षा शेतकऱ्यांना ग्राहकांना मोफत देण्याची इच्छा व्यक्त केली। त्यामुळं बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतला की ग्राहकांना आपण मोफत या ठिकाणी टोमॅटो आणि सर्व जो भाजीपाला असेल तो वाटप करायचा, तशा पद्धतीनं या ठिकाणी आज आम्ही भाजीपाल्याचं वाटप केलं आहे। त्याचबरोबर स्वतःला शेतकरी संघटनेचं नेतं, शेतकऱ्यांचं नेतं म्हणणारे सदाभाऊ खोत आज या ठिकाणी मंत्री झाले। ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं, ज्या शेतकऱ्यांनी पोलिसांचा लाठीमार केला, ज्या शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या जीवावर ते मंत्री झाले। परंतु त्यांना शेतकऱ्यांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे, त्यांना नैतिकदृष्ट्या मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही। त्यांना जर खरी जर जाणीव असेल शेतकऱ्याची तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नसेल द्यायचा तर तो आम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी या ठिकाणी मी घोषणा करतो। आणि येत्या काळात जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरपाई भरून मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू आणि बळीराजा शेतकरी संघटना येत्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा या ठिकाणी देतो। येत्या 12 तारखेला आम्ही कराडमध्ये नॅशनल हायवे पुणे बेंगलोर जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही अडवून धरणार आहोत। त्या ठिकाणी काही घडलं तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तो लढा करू आणि हा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरू, या ठिकाणी मी ते सांगतो। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। मोहम्मद पैगंबर जयंती उत्सवाची जय्यत तयारी करणीत सुरू आहे। 12 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त ईद ए मिलादची तयारी पूर्ण झाली आहे। यानिमित्त जामा मशीद इथून ईद ए मिलादची मिरवणूक निघणार आहे। ईद ए मिलादसाठी सजावटीच्या कामांची तयारी पूर्ण झाली आहे। या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन साबिर मिया मुल्ला यांनी केलं आहे। 12 डिसेंबर 2016 रोजी सोमवारी सकाळी 9 वाजता जामा मशीद येथून ईद ए मिलाद ची मिरवणूक निघणार आहे। आणि ईद ए मिलादचा उत्सव जसा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय
या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाने घेतलेला आहे आणि ठिकठिकाणी शरबत पाणी वाटप वगैरे असे मंडळ करून होणार आहे आणि त्याचबरोबर सजावटीचंही काम जोरात सुरू आहे. येत्या सोमवारी मिरवणुकीला सुरुवात होईल 9:00 आणि जामा मशीदमधून मिरवणूक निघून मेन रोड मार्गे दत्तचौक करेल. दत्तचौकपासून तेच का टाउन हॉल मार्गे स्टँडवर कामगार चौक त्या मार्गे महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून करत सरळ ज्योतिबा मंदिरापर्यंत येईल आणि तिथून बरोबर सरळ त्या मार्गाने जामा मशीदमध्ये विसर्जन होईल. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. सद्गुरु वामनराव पै प्रणित साप्ताहिक मनोमिलन यांच्या कराडच्या कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच कराड इथं पार पडलं अशी माहिती नितीश देशपांडे यांनी KMS न्यूजशी बोलताना सांगितलं. वामनराव पै यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या साप्ताहिकाचा प्रचार सुरू आहे. प्रल्हाद पै यांच्या हस्ते कराड कार्यालयाचं उद्घाटन झालं. सद्गुरूंचे विचार प्रबोधन आणि अनुभव देणारं सकारात्मक विचारांना प्रेरणादायी असणारं हे साप्ताहिक वाचनीय असल्यानं त्याचा सर्वांनी लाभ घ्यावं असं आवाहन नितीश देशपांडे यांनी केलंय. गेले 6 वर्ष साप्ताहिक मनोमिलन हे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराडमधून प्रसिद्ध होते. याचं पहिलं प्रकाशन सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या हस्ते झालं आणि 6 वर्ष अखंडपणे हा कार्यक्रम चालू आहे की साप्ताहिक मनोमिलनचा. आत्तापर्यंत कार्यालय नव्हतं, सर्व कार्यकर्ते हे छापल्यानंतर त्याच्या गाड्या करणं त्या पोस्टामध्ये टाकणं हे घर बसून करत होते आणि सर्वांची इच्छा होती कुठेतरी कार्यालय उभारावं म्हणून कालच साप्ताहिक मनोमिलनचं कार्यालयाचं उद्घाटन प्रल्हाददादा पै कराडला आले होते त्यांच्या हस्ते झालं. अतिशय चांगल्या याच्यामध्ये त्यांनी उद्गार काढले की 6 वर्ष कोणतीही जाहिरात न घेता एखादं साप्ताहिक चालणं ही सोपी गोष्ट नव्हे. त्यांनी खूप सर्वांचं कौतुक केलं. हे जे साप्ताहिक मनोमिलन आहे त्याचा हा अंक मी तुम्हाला दाखवतोय आहे. याच्यामध्ये केवळ चांगले विचार आहेत, सद्गुरूंची प्रबोधन आहेत आणि अनेकांचे अनुभव आहेत. जीवनविद्येमध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वाचायला मिळतात. सकारात्मक विचार आहेत, अनेकांचं भलं होतं. सर्वांनी हे साप्ताहिक आपल्या घरी घ्यावं, वाचावं आणि आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबाचं भलं करावं असं आवाहन मी या ठिकाणी करत आहे. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. 500 आणि हजारांच्या नोटाबंदीचा फटका सामान्य शेतकरी वर्ग आणि व्यापाऱ्यांनाही बसला आहे. शेतीमालाची विक्री बाजारामध्ये कवडी मोलाने होताना दिसते. 500 आणि हजारांच्या नोटा बंद झालेला 1 महिना उलटला तरीही परिस्थिती पूर्वपदावर येत नाही. या नोटबंदीचा फटका सर्वसामान्य भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे सुट्टे पैसेच उपलब्ध नसल्यानं अनेकांना त्यासाठी तोटा सहन करावा लागतोय. 10 ते 20 रुपये किलो दरानं भाजीपाला विकावा लागत असल्यानं सामान्य शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. 500 हजाराच्या नोटावर जे बंदी आलेली आहे त्यामुळे त्या बाजारपेठेत खूप चांगल्यानं परिणाम झालेला आहे. धंदा वगैरे काहीच नाही, सुट्टे वगैरे काही मिळत नाही. सरकारनं जी बंदी केलेली आहे नोटावरती 2000ची पहिली नोट काढलेली आहे तर व्यापाऱ्याला इथं 2000चा धंदाच होत नाही तर ते सुट्टं कुठले देणार आणि ती पैशाची हे दे करता ते माणसांना त्रास व्हायला लागले आणि बाजारात गिरायक पण येईना झालं. शेतकरी म्हणजे आता फुकट पासरी मालं बी विक्रीला काढायला लागले, विक्री करायला लागले ती आणि काय धंद्याचं काय माणूस बी इकडं फिरकणार झालं आहे मंडळी. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. 19वा विजय दिवस समारोह दिनांक 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधी दरम्यान साजरा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.
बांगला मुक्ती संग्रामातील भारतीय सैन्य दलाच्या दैदिप्यमान विजयाचा प्रित्यर्थ कराड इथं दरवर्षी डिसेंबरमध्ये विजय दिवस समारोह होत असतो. या वर्षीचं हे 19वं वर्ष आहे. या वर्षीचा विजय दिवस समारोह 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान साजरा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हा विजय दिवस समारोह समर्पित करण्यात आला आहे. भारतीय सैन्य दलाचा बांगला मुक्तीसंग्रामातील विजय हा जगातला सगळ्यात मोठा विजय म्हणून गणला जातो आणि या पार्श्वभूमीवरती त्या बांगला मुक्तीसंग्रामातील सैन्य दलामध्ये असताना युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढलेले कराडचे सुपुत्र कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली 19 वर्ष आपण विजय दिवस समारोह आयोजन करत असतो. यावर्षी हे 19वं वर्ष आहे आणि हा विजय दिवस समारोह दिनांक 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर या 3 दिवसामध्ये कराड येथे साजरा होणार आहे. या सैन्यदलाच्या मोठ्या कार्यक्रमासाठी भारतीय सैन्यदलाचं आगमन होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिनांक 14 पासून शोभायात्रेपासून आपण प्रारंभ करतो आहोत. त्याच दिवशी शस्त्रास्त्र प्रदर्शनाचंही उद्घाटन होणार आहे आणि अँटी मिसाईल्स गनसारख्या रणगाड्यांसारख्या तोफांसारख्या अनेक मोठ्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन यानिमित्तानं तमाम जनतेसाठी खुलं होणार आहे. त्याचबरोबर त्या दिवशी संध्याकाळी 14 तारखेला संध्याकाळी साज या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा एक भावगीतांचा आणि गझल गायनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे संध्याकाळी 6:30 वाजता आयोजित केला. याही कार्यक्रमांसाठी सर्व नागरिकांना आग्रहाची निमंत्रण आहे. त्याबरोबर 15 तारखेच्या मुख्य दिवसामध्ये आपण प्रारंभ करणार आहोत तो कराड दौड रन फॉर कराड या कार्यक्रमाने. रन फॉर कराड सकाळी 8:30 वाजता आपण दत्त चौकातून त्याचा प्रारंभ करणार आहोत आणि त्यानंतर पुढं जाऊन आपण तो रक्तदान शिबिराचाही त्याच दिवशी सकाळी कार्यक्रम घेतलेला आहे. 14-15 तारखेच्या 17:00 आपण एक मोठा मानपत्र प्रदान सोहळा आणि भारतीय सैन्य दलाच्या सेनाधिकाऱ्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. जीवनगौरव यशवंत पुरस्कार विजय दिवसाच्या वतीनं दिले जाणारे पुरस्कार असतात. या पुरस्काराचे यावर्षी जे पुरस्कारार्थी मानकरी आहेत सन्माननीय सुभाषराव जोशी भाऊ अर्बन कुटुंबप्रमुख महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे सन्माननीय चेअरमन यांना त्यांच्या जीवनकार्याबद्दल जीवनगौरव यशवंत पुरस्कारानं आपण सन्मानित करतो आहोत. त्याचबरोबर या शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमन डॉक्टर अनिल पाटील सर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल आपण जीवनगौरव यशवंत पुरस्कार शिक्षण क्षेत्रासाठीचा आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. यावर्षी विजय दिवसाच्यासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल नरोना चीफ ऑफ स्टाफ सदन कमांड हे उपस्थित राहणार आहेत. त्यांना नगरपालिकेच्या वतीनं मानपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर 16 तारखेच्या 16:00 यावर्षी आपण प्रतिवर्षीप्रमाणे सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांच्या समाधीला मानवंदना देण्यासाठी ही सारी मान्यवर तिथं उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर या मानपत्र पुरस्कार सोहळ्यासाठीचे प्रमुख पाहुणे म्हणून भाई वैद्य माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि समाजवादी पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष ही उपस्थित राहणार आहे. अशा या कार्यक्रमाची सांगता की मुख्य कार्यक्रम आपण जो 16 डिसेंबरचा शिवाजी स्टेडियमवरती होणार आहे आणि या शिवाजी स्टेडियमवरच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे अनेक बाबी आहेत परंतु यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे त्याला आपण मोटरसायकलच्या कसरती म्हणतो डेअर डेव्हिल्स ही भारतीय सैन्य दलाची एक मोठी टीम कसरती बुलेट मोटरसायकलवरती कसरती करणाऱ्या चित्तथरक कसरती करणार आहे. त्याचबरोबर मराठा लाईट इन्फंट्रीचा झांज पथक आहे लेझिम पथक आहे. त्याचबरोबर PT डिस्प्ले आहे. त्यानंतर पेठवडगावच्या शाळांच्या दरवर्षीच्या प्रमाणे अत्यंत ख्यातकीर्त अशा दोरीवरच्या उड्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. त्यामुळं यावर्षी अत्यंत भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर विजय दिवसाच्या वतीनं आणखीन एक मोठा उपक्रम आपण यावर्षीपासून सुरू करतो आहोत. त्यामध्ये आदर्श माता पुरस्कार यावर्षी भारताची क्रीडा पताका रिओ ऑलिम्पिक्समध्ये मिरवणारी आपली साताऱ्याची सुकन्या ललिता बाबर हिच्या मातोश्री सौ निर्मला शिवाजी बाबर यांना आपण आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. कारण या माऊलींनी कृषी क्षेत्रामध्ये सामान्य शेतकरी पार्श्वभूमीमध्ये सुद्धा 4 खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू अनेक तर ऑलिम्पियन त्या घरामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आली अशा माऊलीला आपण सन्मानित करणार आहोत. त्यामुळे विजय दिवस एक वेगळं आकर्षण साऱ्यांसाठी आहे. मी विजय दिवस समारोहाचा सचिव या नात्यानं कर्नल संभाजी पाटील साहेब अध्यक्ष यांच्या वतीनं आपल्या साऱ्यांना
आग्रहाचं कळकळीचं निमंत्रण देतो की या विजय दिवसाच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि विजय दिवसाची पताका पुन्हा फडकवून ठेवावी. धन्यवाद. जय हिंद. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि आता पाहणार आहोत सोने आणि चांदी यांचा बाजार भाव अनुक्रमे. सोने प्रति 10 ग्रॅम 28,500 रुपये तर चांदी प्रति 1 किलोस 41,800 रुपये. आणि याचबरोबर आज इथंच थांबूयात. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा फक्त KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.